नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात मागील 7 महिन्यात तब्बल 49 बालके दगावली आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त करत बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी आणि जिल्हा प्रमुख राजा केने यांनी हल्लाबोल करत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद गवई यांना जाब विचारला. जिल्हा रुग्णालयाचा बाजार मांडला असून इथले डॉक्टर खासगी रुग्णालय काढून बसलेत, त्यामुळे जिल्हा रुग्णालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असताना या विकृत डॉक्टरांमुळे नवजात बालकांना डोळे न उघडताच हे जग सोडावे लागते, अशा शब्दात मानसी दळवींनी प्रशासनाला धारेवर धरलं. रोहा तालुक्यात जय नागोबा ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत किम मधील भिल्लेश्वर संघाने बाजी मारत जिल्हा चषकावर आपलं नाव कोरलं. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विनायक दिवलांग, दिलखुश आवाज, दत्तात्रय क्रीडा मंडळ पनवेल, सानेगाव आश्रम रोहा, भिल्लेश्वर किहिम, टाकी देवा मांडवा, श्रीधावीर रोहा, दिव्यागार अशा 8 संघांनी सहभाग नोंदवला होता. श्रीधावीर संघ रोहा आणि भिल्लेश्वर किहिम संघात झालेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत किहिम संघाने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला तर रोहा संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. खालापूर कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवेंच्या मार्गदर्शनाखाली सावरोली ग्रामस्थांच्या वतीने टाटा स्टील कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात आला. स्थानिकांवर अन्याय झाला तर खपवून घेणार नाही असा इशारा यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी कंपनी प्रशासनाला दिलाय. कंपनीत भरती करताना स्थानिकांना विचारात घ्यावे, कंपनीने स्थानिक कामगारांना नोकरीवरून कमी केले आहे त्यांना पुन्हा कामावर घ्यावे या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कंपनी प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. पहाटे देवळात काकड आरती केली जाते, त्याचप्रमाणे जीवनातील अंधकारातून प्रकाशाकडे वाटचाल करताना धैर्य आणि उद्दिष्टाची काकड आरती करणे गरजेचे आहे, तरच मनुष्य जन्माचे सार्थक होईल असे उद्गार चौकच्या नवनिर्वाचित सरपंच रितू ठोंबरे यांनी काढले. खालापूर तालुक्यातील वावंडळवाडी येथे सालाबाद प्रमाणे काकड आरती संपन्न झाली. या सोहळ्याचा सांगता कार्यक्रम सरपंच रितू ठोंबरे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पत्रकार अर्जुन कदम यांच्या हस्ते हबप संदीप महाराज यादव यांचा सत्कार करण्यात आला. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील ग्रामदेवता चिंचबादेवी मंदिरामध्ये सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधत दीपोत्सव व बोर्लीची माऊली विशेष राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील कलाकारांबरोबरच मुंबई, रत्नागिरी, नाशिक, धाराशिव, नंदुरबार या जिल्ह्यातून 36 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या कलाकारांच्या कलाकृती पाहून प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले. या स्पर्धेत मालेगाव मधील प्रमोद आरवी प्रथम, मुंबईतील मदन कावळे द्वितीय, नाशिक मधील तुषार नवगिरे यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.